सबस्क्राइब करा योगिताज किचनला आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी योगिता विले. योगिताज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रेसिपी हलीम लाडू. हलीमलाच आपण अळीव देखील म्हणतो. या पारंपरिक पद्धतीचे लाडू बनवण्यासाठी आपण साहित्य घेणार आहोत. हालीम म्हणजेच अळीवचे लाडू करण्यासाठी आपण हा अळीव जो आहे तो 25 ग्रॅम घेतला आहे. आपण मार्केटमधनं जेव्हा घेतो तेव्हा अशा प्रकारे असतो तो एकदम कोरडा, आणि ह्यालाच आपण हालीम पण म्हणतो. हा हालीम 25 ग्रॅम घेऊन मी नारळाच्या पाण्यात त्याला 2 तास भिजत ठेवलेला. भिजल्यानंतर छान असा फुलला आहे बघा तो. आणि जर तुम्हाला नारळाच्या पाण्यात भिजवायचा नसेल तर तुम्ही दुधात भिजवला तरी चालतो. तूप घेतलंय मी 1 टेबलस्पून, 100 ग्रॅम गूळ घेतलंय आणि 150 ग्रॅम मी ओला नारळ घेतलाय खोवून. आपण एक पॅन गरम करत ठेवलाय, त्यात आपण हे ओलं खोबरं जे आहे ते घालणार आहोत. यातच आपल्याला गूळ घालाय घालून घ्यायचंय. मंद गॅसवर दोन्ही एकजीव करून घ्यायचे आपल्याला. थोडस दोन्ही एकजीव झाल्यानंतर आपण यात हलीम घालणार आहोत. अतिशय पौष्टिक असे हे लाडू आहेत आणि पटकन होतात. आता आपलं गूळ आणि खोबरं एकजीव झालंय, यात आता आपण हलीम घालणार आहोत. आता हलीम यात मिक्स करायचंय. गूळ देखील तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. पांढरा हवा असेल पांढरा गूळ किंवा विदाउट केमिकलचा पण गूळ वापरू शकता. मी हा रेग्युलर गूळ वापरलाय. हालीम आपण भिजवून वापरल्यामुळे हे लाडू आपल्याला जास्त दिवस टिकत नाहीत. फ्रीज मध्ये ठेवलं तर 8 दिवसासाठी हे लाडू छान राहतात. म्हणून करताना थोड्या थोड्या प्रमाणातच हे लाडू करायचे आहेत. हे आता मिश्रण छान एकजीव होऊन कढईतनं पूर्ण सुटेपर्यंत आपल्याला थोडं परतून घ्यायचंय, म्हणजे आपल्याला त्याचे पटापट लाडू बांधता येतील. आता या मिश्रणाचा छान गोळा होत आलाय, कढईपासून छान सुटता येते. यात आता आपण 1 टेबलस्पून साजूक तूप घालणार आहोत. घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटं परतून आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आपण गॅस बंद करू आणि 5 मिनिटांसाठी हे मिश्रण थंड झालं की लगेच आपण लाडू बांधायला घेऊ. आता आपलं मिश्रण थोडं थंड झालंय, जास्त गार होईपर्यंत आपल्याला थांबायचं नाहीये. हे लाडू करताना छोट्या साईजचेच करायचे, म्हणजे एक लाडू खाल्ला की बस होऊन जात. हे लाडू करताना आपल्याला अशा प्रकारे छोट्या साईजचेच करायचे. अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारे हे लाडू आहे.
प्रकारे आपण हे सगळे लाडू करून घेऊ। आपले हे सगळे हालीमचे लाडू आता तयार आहेत। आपण जे प्रमाण घेतलेलं त्या प्रमाणात आपले बरोबर 14 लाडू तयार झालेत या साईजमध्ये। तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा। तुम्हाला ही पौष्टिक रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर योगिताज किचनला नक्की सबस्क्राईब करा।